समृद्धी महामार्गातील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकार नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। मुळातच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या दृष्टीने मोबदला कमी देण्याच्या उद्देशाने प्रचलित असलेला 2013 चा पारदर्शकता आणि भूसंपादन व पुनर्वसन कायदा 2013 यातील तरतुदी डावलण्याच्या हेतूने महाराष्ट्र महामार्ग कायदा 1955 या कालबाह्य आणि शेतकरी विरोधी कायद्याच्या आधारे भूसंपादनाचे नोटिफिकेशन काढलेले। या भूसंपादन नोटिफिकेशनच्या आधारे केलेल्या मोजणीमध्ये अनेक बाबींची नोंद घेण्यात आली, परंतु या नोंद घेतलेल्या बाबी मूल्यांकनामध्ये कुठेच घेतलेल्या नाही आणि मोजणी करताना जे अधिकारी उपस्थित होते ते आज सर्व बदली करून निघून गेलेले आहेत आणि यातून जी फसवणूक शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली आहे, आज ज्या मूल्यांकनाच्या नोटिसा दिल्या जात आहेत या नोटिसा म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान करणाऱ्या आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल भावानं कब्जात घेण्याच्या इराद्याने या काढलेल्या नोटिसांना आपण सक्त विरोध केला पाहिजे। त्याचबरोबर हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की या नोटिसावर आक्षेप द्या असं प्रशासन गुंथापा देत आहे। अरे मग तुम्ही चौकशीमध्ये मोजणीमध्ये ज्या नोंदी घेतल्या त्या कुठे गेल्या? जर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आक्षेप देणं ही एक मोठी सापळा रचलेली बाब आहे। जर याबद्दल तुम्ही आक्षेप दिले तर 100 लोकांचे आक्षेप स्वीकारले जातील, त्यापैकी 5 लोकांना वाढीव मोबदला दिला जाईल आणि 95 लोकांचे आक्षेप हे फेटाळले जातील आणि आक्षेप फेटाळले म्हणून तुमच्या खात्यावर RTGS द्वारे पैसे टाकून जमीन कब्जात करण्याचा प्रयत्न सरकार करेल। हा सरकारचा डावपेच लक्षात घ्या। त्यामुळेच दोस्तांनो, ज्या महामार्ग कायदा 1955 आधारे ही भूसंपादनाची नोटीस काढलेली आहे त्या कायद्याच्या मध्ये शेतकऱ्यांना पुरेसा मावेजा देण्याच्या कोणत्याही तरतुदी नाही। ना त्यामध्ये गुणांक बदलला जाणार आहे, ना त्यामध्ये 3 वर्षापूर्वीच्या रेडी रेकनरच्या काळातील मूल्यांकन बदलले जाणार। ज्या काळाचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यापैकी 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलेली आहे, 1 वर्ष नोटाबंदीमध्ये गेलेली आहे, शेत जमिनीचे व्यवहारच झाले नाही। अशा काळामधला रेडी रेकनरचा दर घेऊन शेतकऱ्यांच्या गळावर सुरी चालवायचं जे कारस्थान चाललेलं आहे ते आज उधळून लावण्याची वेळ आलेली। आणि म्हणून दोस्तांनो, जमीन ही जन्माची भाकर आहे। या जमिनीचा कोट्यवधी पैसा जरी आला तरी तो हातामध्ये वाळू धरल्यासारखा आहे, परंतु निदान या जमिनीला आजचा बाजार भाव आहे तेवढी किंमत मिळणं देखील यामुळे या मूल्यांकन नोटिसामुळे दुरापस्त झालेलं आहे। अशा वेळी या ठिकाणी भूसंपादनाचं नोटिफिकेशन हे रद्द केल्याशिवाय, नव्यानं नोटिफिकेशन जारी केल्याशिवाय कोणताही फायदा शेतकऱ्यांना मिळू शकत नाही। आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्य किसान सभेने या ठिकाणी स्पष्ट मागणी घेतलेली आहे की 1955 महामार्ग कायद्याच्या आधारे काढलेली ही भूसंपादनाची नोटिफिकेशन हे पूर्णपणे रद्द झालं पाहिजे। जर सरकारला गरज असेल तर 2013 भूसंपादन कायद्याप्रमाणे नवीन नोटिफिकेशन जारी करावे, नवीन मूल्यांकनाचे दर लागू करावेत आणि मग शेतकऱ्यांच्या जमिनीला संपादन करण्याकरता सरकारनं तयारी करावी। जर ही सरकारची तयारी नसेल तर मूठभर माती देखील या सरकारला देता कामा नये। दुसरी महत्वाची बाब म्हणजे या समृद्धी महामार्गामध्ये 30-40 फूट खोल खोदकाम करण्यात येणार आहे। या समृद्धी महामार्गाला कोणताही बाजूचा रस्ता हा शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी दिला जाणार नाही, यामुळे अनेक कालवे तुटणार आहे, यामुळे इलेक्ट्रिकच्या तारांचं वितरण बदलणार आहे, यामुळे शेतीकडे जाण्याच्या रस्ते जे मार्ग जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे। हा सगळा त्रास ज्यांची कोणतीही जमीन गेलेली नाही त्या शेतकऱ्यांना भोगावं लागणार। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचे थळ साचल्याचे फोटो नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा
यातून स्पष्ट होता है। आणि म्हणून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनो आणि गावकऱ्यांनो 4 जुलै रोजी किसान सभेच्या माध्यमातून पुकारलेल्या आंदोलनामध्ये एकजुटीने आणि जिद्दीने सहभागी व्हा। या शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवण्यासाठी आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती या, आपल्या हक्काचा पुकारा करण्याकरता भूसंपादन कायदा 2013 या नव्या भूसंपादन कायद्याच्या तरतुदी लागू करण्याकरता आपण लढ्यामध्ये सहभागी व्हा। कारण ही जमीन खासगी वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार, ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारे प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र देखील देण्यात येणार नाही। जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अत्यंत पायदळे तुडवण्याचं, कचरा पट्टी समजण्याचं, पालापाचोळ्या समजण्याचं हे या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। ज्या बाबी झाडाझडती कादंबरीत लिहिलेल्या आहेत, ज्या मुळशी पॅटर्न सिनेमामध्ये आपण बघितलेले आहे, ती परिस्थिती आपल्या घरादारावर येऊ द्यायची नसेल तर दोस्तांनो आज आपल्याला लढावंच लागेल आजच्या भवितव्यासाठी, उद्याच्या भवितव्यासाठी आणि आपल्या कच्च्या बच्चांसाठी। किसान सभा आपल्या लढ्याच्या ठामपणानं पाठीशी आहे, आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद।